मी माझ्या मुलीचं लग्न करीन किंवा हे करणे कमी सगळं मी नाही करणार. ज्यांना आठवत असेल माझं लग्न त्यांना आठवत असेल. मामा तर फार सगळे चिल्लू म्हणून होता त्या लग्नामध्ये. परवा पण एका लग्नाला गेले होते योगायोगाने पालकमंत्री पण त्या लग्नात होते. आम्ही दोघं त्या लग्नासाठी अर्धा तास बसलो पर्यंत मुलगा मुलीला यायला उशीर झाला. तिथला फुलवाला, तिथला वाजवणारा, तिथला फटाकेवाला, तिथला थिएटर, तिथला तो कार्पेटवाला, ते फुलांचं आजकाल डेकोरेशन, लोकांचे ते कपडे आपल्यासारखे कोण कपडे घालत नाही. आता दुसरे कुठले तरी फॅन्सी कपडे सगळे घालतात. त्यामुळे केवढा मोठा बदल हा समाजामध्ये झालेला आहे. मी विचार करत होते की हा ही इकॉनॉमी म्हणून चांगलं आहे, पण शेवटी आपल्यालाही सगळ्यांना विचार करावा लागेल की लग्न किती मोठी करायची त्याचा विचार करण्याची वेळ आली. म्हणजे त्या दिवशी मी स्वतः विचार केला की एवढे फटाके, एवढं सगळं जे झालं होतं आदर, मी माझ्या मुलीचं लग्न करीन किंवा हे करणे कमी सगळं मी नाही करणार. मी एवढ्यासाठीच हे करणार नाही, माझा विरोध म्हणून नाही. पण जेव्हा आपण लोकप्रतिनिधी असतो तेव्हा आपण लोकांना आपण जसे वागतो तसे लोक वागतात. त्याच्यामुळे माझ्या लग्नात माझ्या वडिलांनी ना फटाके वाजवले, ना मोठं आमंत्रणाचं कार्ड केलं, ना कुठला फॅन्सी ड्रेस कोणी घातले, ना काय डेकोरेशन होतं, ना फुलं होती, ना बँड बाजा, काय नव्हतं, ना जेवण घातलं. सगळ्यांना एक पेढा, तुम्हाला ज्यांना आठवत असेल माझं लग्न त्यांना आठवत असेल. मामा तर फार सगळे चिल्लू म्हणून होता त्या लग्नामध्ये. एक पेढा फक्त दिला, एक पेढा. आणि माझ्या लग्नाचं कार्ड तुम्ही बघितलं तर हसत होते सगळे. आमची एक तुम्हाला विनंती खासदार म्हणून असं सांगा की आता काय प्रत्येक एक एक पत्रिका देतो, एका वेळेस शंभर शंभर एका दिवशी लग्न असतात. जी माणसं एका वेळेस दहा लग्न, दहा सामुदायिक विवाह सोहळा करतील त्याच लग्नाला खरं तर त्यांनी आधी आधी हे करावा, घ्यावा. एकदम छान.